दिनांक 30 जुलै 2018 रोजी दाखवण्यात आलेल्या स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत बहिरजी नाईक दिलेर खानाच्या छावणीत दाखल होतात. बहिरजी नाईकांनी शाक्तपंथीय साधूंचा वेश परिधान केलेला असतो. ते शंभूराजेंना सांगतात की आपण लगेच या छावणीतून निघावे, कारण शिवाजी महाराजांचा तसा आदेश आहे. ते पुढे स्पष्ट करतात की आपल्या जीवाला धोका उद्भवू शकतो. राणू अक्का तिथे येतात आणि त्यांना देखील प्रसंगाचं गांभीर्य लक्षात येतं. जेव्हा पांढरे सरदार महाराज हा शब्द ऐकतात तेव्हा त्यांना संशय येतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे. पांढरे सरदार आणि मुल्ला साधूचा वेश परिधान केलेल्या बहिरजी नाईकांची कसून चौकशी करतात तेव्हा त्यांना कळतं की हे शाक्तपंथीय साधू आहेत. शंभूराजांची बहीण सांगते की मी त्यांना पूजेसाठी बोलवलं होतं. अखेर खात्री पटल्यावर मुल्ला आणि पांढरे सरदार छावणीतून बाहेर जातात. मात्र मुल्लाच्या मनात अजून संशय बळावत असतो. शंभूराजे आणि राणूअक्का अनोखी युक्ती योजून महाराजांचा निरोप जाणून घेण्यात यशस्वी ठरतात. तर हंबीरराव मोहिते शंभूराजे आणि बहिरजी नाईक कधी येत आहेत याची वाट पाहत थांबलेले असतात. स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका आपण सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता फक्त झी मराठी वाहिनीवर पाहू शकतात. आणि यासह अनेक मालिकांचे अपडेट्स जर का आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर पाहत रहा फक्त मराठी बस चॅनल.